पेट्रोल टाके टाके पेट्रोल भराय छे गाड़ी माते चला आम्ही थोडीशी परभणीची शेर मारायला चाललो शेर करायला तुम्हाला पण घेऊन चालले हे वसमत रोड आहे बघा फुल गर्दा असते ह्या टाइमला इथं आणखीन दुकान वगैरे बंद झाले नाहीत हे मंदिर आहे छान बघा गणपतीचं मंदिर आहे बहुते कसं वाटायले परभणीची शेर तुम्हाला रोज तेच 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 ते व्हिडिओ पाहून कंटाळा आला असेल तर पहा मस्त आता थोडस फिरायला झालं ना कुठं चालू काय नाही येणं असं फिरायला रस्त्याला मस्त आता निघालो तर शुक्रवार आहे आज म्हणजे खूप काय नाही आहे तर पकडायला करायचा बघू आता घरी गेल्याच्या नंतर तर कसे वाटतात व्हिडिओ काय नाही कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा हे बघा हे वसमत रोडला पूर्ण विकायला भेटतं विकायला म्हणाले सारखं घ्यायला भेटतंय सगळं परत काय असते ह्याच रोडला गार्डन सुद्धा आहे थंडी थोडी कमी झाली आता गार्डन यायले समोर तुम्हाला गार्डन दाखवते आज काय थांबून दाखवत नाही चायनीज वगैरे इथं खायला भेटते बघा इथं कॉफी शॉप वगैरे असतात तर जर कॉफी वगैरे प्यायचं असेल ना इथंच येतो हे कॉलेज आहे इथं शिवाजी कॉलेज दिसायला हे शिवाजी कॉलेज आहे परभणीचं एकदम जवळ आहे हे इकडं कॉफी शॉप चायनीज खायचं आणि हे मागच्या साईडला जे आहे ना गार्डन आहे हे गार्डन आहे बघा एक कमान दिसायली ना ते गार्डन आणि इकडचं पूर्ण चायनीज आहे मस्त असते खायला वगैरे हालायले का म्हणून आता इथं रसवंती ते आहेत मस्त आणि आता उन्हाळा सुरू झालाय रसवंती ज्यूस सेंटर सगळं ऑलरेडी राहते म्हणा 12 महिने पण आता जरा जास्त जोमानं चालतंय रसवंती आणि ज्यूस सेंटर कारण उन्हाळा सुरू झाला हे दवाखाना लाईन आहे पूर्ण आणि इथं मगर हॉस्पिटल आहे सगळ्यात मोठं हॉस्पिटल म्हणजे थोडीफार थंडी आहे जास्त नाही चला तर मग बाय बाय कसा वाटला व्हिडिओ हे बघा काय कार्यक्रम आहे इथं हे पूर्ण दवाखाने लाईन आहे तिकडं आणि बेकरी सुद्धा आहेत असं परत काय काय दुकानं आहे तर थोडंच तुम्हाला मी परभणी दाखवत आहे बरं का चला 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 हे वसमत रोड क्रॉस केला आम्ही आता इकडे चाललो आम्ही तर कांदे लसूण आले बसले मामा स्वस्त असेल बहुते ते बघा छान वाटायले ते माणसं बघायला लागलेत माझ्याकडे ते इकडं नाही का शमशान घाट आहे ओके शमशान घाट आहे काय भ्यायचं नाही भीती वाटत नाही काय तशी चला अंधार कुठला आहे ठेवते मी आता व्हिडिओ तर इथंच एंड करते तुम्हाला कसा वाटला काय नाही ते कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा प्लीज आणि कमेंट नक्की करा परभणी कशी आहे काय नाही ते बाय गुड नाईट शुभरात्री हे शमशान घाटचा दरवाजा येतो शेऱ्या बघा पांढरा कुत्रा आहे ना ते येऊ लागलं जवळ तर त्याला येऊ दिलं नाही त्याने भुकून भुकून त्याला पळून लावलं इतका बदमाश आहे मागच फिरते कुठे गेलं लपलं बघा लपून बसतंय